हरिओ मी सरिता विरा सरदार मामूलकर उपासना केंद्र वाळोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर माझा अनुभव सांगायचा झाला तर मी म्हणजे चार वर्ष झालं चटणी करायचा अनुभव लई मोठा आहे माझा अनुभव मी जर चटणी पावडर अशी करायला गेलो तर एक इंजेक्शन करून शनीच मी जेवणाखाण्याच्या नादाला लागायची मग ह्या 5-6 वर्ष झाले मी बापूंच्या उपासनेत हाय बापूसने एक वेळ एक वर्ष असायला म्हणजे त्या अभावानेच मला चटणी करून दिली म्हणजे मी एक पेशंटच कोम्यातनं मागालेलो बाई आहे एक वर्ष मी काय म्हणतो किती जा अभावांच्या आधारित माझं चालायचं आई वडिलांच्याकडं किती वर्ष जायचं बापू तुम्हीच काय ते करा साधी मिरच्या जरी मी घ्यायला गेलो तरी मला शिका चालू व्हायचे आता उन्हात घालायला गेलं तरी शिका चालू व्हायचे आता मी उदी लावून शेणी खरोखर कळ्याला गेलो कळेगावात गेल्यानंतर ना मिरच्या वगैरे घेतल्या पसरल्या मिरच्या पसरताना पण उदी लावली बापू मी आता चटणी करायला निघालो आहे येऊन मुलासनी जेवणखानं करायला मला ताकद द्या पाहिजेसा म्हणजे मिरच्या उन्हात घालताना पण उदी लावली सगळा मसाला वगैरे भाजला मसाला घेऊन मिरच्या घेऊन मी डंगात गेलो गिरणीत गेलो चटणी करायला डंगात गेल्यानंतर ना मला खरोखर म्हणजे एक ही सिंक नाही कसली आहे ती मग आता 2 वर्ष झालं मी स्वतः चटणी करतो आहे आणि असे केल्यानंतर ना घरात येऊन शेणी पोरं पण म्हणली तर मम्मी तुझं काय आश्चर्यचकित आहे कायम तू हातून घालून निसते आली बाई चटणी करून आल्यानंतर ना आता येऊन जेवण करून तू चटणींच्या भरण्या भरायला लागली आहेस अब्बद नेहमी आहे खरोखर नाथ सवेल नाथ सवेल नाथ सवेल.